नमस्कार मित्रांनो, मित्रांनो सुरुवात करते आहे आज एका नव्या स्टोरीला. नमस्कार मित्रांनो, तर आजची स्टोरी ही खूप लहान असतानाची समोर घडलेली होती, पण तेव्हा लहान असल्याने या काही गोष्टी मला समजत नसायच्या की हे असं का करतात, कोणत्या कोणत्या व्यक्तीबद्दल होतं मला काहीच माहिती नव्हतं. पण आज कॉलेजपर्यंत आल्यावर मात्र सगळं माहीत झालं, पार PhD झाल्यासारखं आहे की कसं काय करतात वगैरे वगैरे. तर त्यावेळी मी जे पाहिलं, जे ऐकलं, त्याचं आज इतक्या वर्षांनी मी वर्णन तुम्हाला सांगणार आहे आणि हा तोच अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. तर जेव्हापासून वर्गात धिंगाणा घालायला सुरुवात केली तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी मला कळल्या होत्या आणि मी बिघडलो होतो. तर सुरुवात करूया गोष्टीला. तर ही गोष्ट आहे रंजना मावशी आणि तिच्या मुलीची आकांक्षाची. आणि काही वर्षापूर्वी त्यांचे वडील म्हणजेच रंजनाचा नवरा ST बसमध्ये असताना एका ॲक्सिडेंटमध्ये वारला आणि तिथून पुढे त्यांना सरकारकडून चांगले पैसे आणि पेन्शन सुरू झाली. आणि मग त्यांनी आमच्यासमोर एक घर घेतलं आणि बाकीचे अर्धे पैसे मुलीच्या शिक्षणात इन्व्हेस्ट केले. आणि रंजना मावशी शिकली असल्याने त्या ही जॉब करू लागल्या होत्या आणि घराचे कर्ज नील करत आल्या. आणि आकांक्षाही आता 11वीमध्ये प्रवेशवली होती. आता तिच्या आईला इतके वर्ष नवरा नसल्याने इच्छा तर भरपूर व्हायच्या, पण समाजातील तिची असलेली इमेज, पोरीचं शिक्षण, तिचं नाव खराबी नको म्हणून तिने कधी बाहेरचं लफडं नाही मला दिसून आलं. कारण मावशीला सोडायला घरी कोण यायचं ना, त्याच्या घरी कधी थांबण्यासाठी आलेले पाहुणेसुद्धा मला मी पाहिले नाहीत. आणि रोजच्याप्रमाणे मावशी मला लहानपणी काम सांगायची की दूध आण, हे आण, ते आण, मीही करायचो. आणि सुट्टीच्या दिवशी लाईट गेलीच तर कधी सापशिडी किंवा चल्लर साठ खेळायचो, असं आमचं जमलं होतं. तर एक दिवस झालं असं की रंजना मावशी नेहमीप्रमाणे मला आवाज द्यायच्या सकाळचं दूध आणायला जाताना, पण मला आज त्यांनी आवाज न देता तसाच सरळ गेल्या होत्या. मी पाहिलं की त्या कसल्या तरी विचार करत होत्या आणि तसाच दुकानाकडे गेल्या. तसाच विचार करत करत परत आल्या. डोक्यात टेन्शन होतं आणि गंभीरपणा होता. मी माझा क्लास चावरू लागलो होतो. तर आकांक्षा ताई कॉलेजला निघाली होती, मस्त फोनमध्ये बघत. फार हट्ट करून घेतला होता तिने फोन हा आणि हसत चॅटिंग करत हेडफोन लावून जात होती. नवल्यात नव्हतं, पण आज रंजना मावशीसुद्धा काहीतरी अंतर ठेवून तिच्या मागे जाऊ लागली होती हे मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. त्या पाठलाग करत होत्या. मी पण आवाज दिला तर बोलल्या की उशीर झाला आहे, संध्याकाळी येते, आईला सांग. तर मी ओके म्हणालो आणि क्लासकडे जाण्यासाठी सायकल काढली. पण मला डोक्यात हेच की आजकालपासून हे सगळं वेगळं वागतायत मावशी, तर मी जाऊ लागलो. म्हटलं जाऊन पाहावं काय होतं आहे ते. आणि ती गाडी पाठलाग सुरू झाला. आकांक्षा मागे मावशी आणि त्यांच्या मागे मी. आकांक्षा चालत असताना कॉलेजकडे न जाता जवळपास एक गार्डन होतं तिथे घुसली आणि रंजना मावशी लपून पाहू लागली. पण हे गार्डन मात्र खेळायला येत असल्याने माझ्या चांगल्या ओळखीचं झालं होतं, मला सगळे अँगल माहीत होते. तर मी दुसऱ्या बाजूने गेलो. त्या झोडपाच्या आड ती एका मुलाला जाऊन मिठी मारून चुंबन करत होती आणि तो तिचे बॉल दाबत होता. ती त्याच्या पॅन्टमध्ये एक हात टाकून होती. तिकडून रंजना मावशी हे सगळं बघत होती. ती शॉकमध्ये होती. तिने व्हिडिओ काढला आणि आकांक्षाला फोन लावला, कुठे आहेस? तर मावशीने ओके बोलून फोन ठेवला. आता यांच्यात काय बोलणं झालं हे मला ऐकू आलं नाही आणि मावशी कामाला निघून गेली. संध्याकाळी मी खाली खेळत असताना तसाच निराश चेहरा घेऊन मला विचारायला आली मावशी की आई कुठे. मी म्हटलं वरती आहे घरात. तर आईला सांग मी येते. तर मी हो बोललो आणि घरातच बसलो. थोड्या वेळात मावशी आली आणि आईने चहा बनवायला ठेवला. तर त्या आईला बोलल्या की मला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. तर आई बोलली की तू जा आत, मी आलेच. आणि आई चहा घेऊन त्यांच्या रूममध्ये गेली आणि दार पुढे ढकललं. मी बाहेर कान देऊन ऐकू लागलो तर मावशी रडत होती आणि सकाळी जे झालं ते सांगितलं. आणि संशय तिला तिचा मोबाईल चेक केला तेव्हाच आधीच आला होता आणि व्हिडिओ दाखवला. तर आई बोलली की तुम्ही आज तिच्याशी सरळ सरळ बोला आणि बघा. मावशी निघायच्या आधी मी TV समोर आलो आणि मावशी गेली. आकांक्षा एव्हाना घरी आली होती आणि मी खेळायचं नाव काढत आईच्या शिया खाऊन पळालो होतो. त्यांचं घर खालच्या मजल्यावर असल्याने मागील बाजूला चेंबरची बोळ होती. तिकडून बेडरूमची लहान खिडकी होती, तिथे आलो आणि त्यांचा वास सुरू झाला. मी पाहू लागलो तर आकांक्षा बोलली की एक वर्ष झालं सुरू आहे आणि तिचं हॉटेल लॉज सगळं झालं आहे. मावशी रडू लागली आणि म्हणू लागली की तू तिच्यासाठी मी तिच्यासाठी दुसरं लग्न केलं नाही आणि तू इज्जत घालवलीस फार. दोघी रडत होत्या आणि आकांक्षा ही बरीच छातीने अंगाने वाढलेली होती. फर्स्ट टाईम तिला असं पाहिलं होतं मी घरात शॉर्ट्समध्ये. आणि दोघी बोलून झाल्यावर ठरवलं की इथून पुढे हे सगळं बंद आणि शिक्षणावर लक्ष दे आणि मोबाईल बंद झाले. असंच महिना गेला आणि आश्चर्यकारक मी पाहिलं की दोघी बाहेर जाता
जाता येता सोबत खुश असायच्या, दिसायच्या आणि एकदम आनंदात असायच्या. आणि कधी त्या मुलाचाही विषय नव्हता की अजून चालू आहे वगैरे, सगळं बंद होतं. आणि ह्या इतक्या आनंदी कशा, आणि जरा आधीपेक्षा लईच आनंदी होत्या दोघी पण. मी ठरवलं एकदा काय करतात म्हणून बघावं. शनिवारची रात्र काढली आणि रविवारची दुपारी 1 वाजता मी त्याच बोईत घुसलो आणि जे पाहिलं त्याला जस्ट सुरुवात झाली होती आणि ते पाहून मी हँगच झालं होतो. मावशी आकांक्षाच्या तोंडात तोंड घालून होती आणि कपडे काढत होती आणि आकांक्षासुद्धा केस मोकळे सोडत होती आणि उतावीळ झाली होता दोघी पण. आणि हे करत करत बोलत होत्या की तुझ्यासाठी बाहेरचं लफडं नाही केलं आणि त्या पोराच्या कशाला मागे लागली होती. तर आकांक्षा बोलली, अगं सोड गं त्याला, आता कधीच बाजूला केला आहे त्याला, आपण दोघी आहोत ना आता. मावशी म्हणाली, हो गं राणी, पण असू दे, आता आपण मज्जा घेऊया. आणि दोघी नांगड्या होत्या माझ्यासमोर, दोघीही करत होत्या सोबतच एकमेकींच्या गोऱ्या मांड्या आणि काय तो अवतार, आ हा हा, आणि एकमेकींचे बॉल दाबत चाटत होत्या. 15 मिनिटात चौकून एकमेकींनी लाल केलं होतं पार, अंग पूर्ण चाटून चाटून गोरंपान केलं होतं, मानेवसुद्धा चालू होतं आणि चुंबन करत करत पोटावरून बेंबीवर आल्या होत्या. इथेही सेम एकमेकींना सुख देत होत्या, बेंबीत जीभ घालत होत्या, खोलवर टाकायचं काम चालू होतं. आता दोघीही तडफडत होत्या. रंजना मावशीला इतका कंड आहे हे मला तेव्हापासून कळालं होतं आणि आकांक्षाही छान होती. आता मावशी खाली सरकून तिची पुच्ची चाटू लागली, तेच आकांक्षा पाणी सोडत तडफडू लागली आणि आडेवडे घेऊ लागली. आणि मला काही वेळाने आई बाजूला हो गं माझं पाणी निघतं आहे, आणि मावशी तशी चाटत राहिली आणि तिने तिच्या तोंडावरती फवारा आणला आणि अख्खा चाटून पुसून घेतला आणि गिळाला पण. आणि आकांक्षा तडफडत शांत होऊन ओरडत पडली. आता तिला उठवून मावशी फाकून झोपली होती आणि आकांक्षा चाटू लागली होती आणि बराच वेळ झाला हिचा फवारा नाही आला हे मला आश्चर्य वाटलं. तेच आकांक्षा बोलली, काय आई किती स्टॅमिना आहे तुझा. तेच मावशी बोलली, थांबू नको प्लीज, तुझा बाप कमी वेळ सोबत होता आणि नंतर मग मी बोटानंच काम भागवत आले आहे, आता तू आहेस. आणि हे बोलत ती उठली नसेल तर हे घे काढ कसं तरी म्हणत आकांक्षा उठली आणि कपाटातून तिने काहीतरी बाहेर काढलं. तो रबराचा होता, थोडा तोंडात घेतला आणि ओला करून तिने रंजनाच्या पुच्ची तळ्यात बाहेर केला. आणि 5 मिनिटांनी मावशीसुद्धा पाणी काढू लागली. नंतर परत आकांक्षावर झोपली आणि तिने तिचाच हाताने करून गाळून घेतला आणि बाकीची गिळून घेतला. मी लहान होतो हे असलं बघून उलटी आली आणि तिथून पळून आलो आणि कोणालाच काय बोललो नाही, पण नंतर दर रविवारी हे बघायचो आणि मजा घेऊ लागलो. आता यांच्या चेहऱ्यावर तेज कशाचं आहे हे मला समजलं होतं. मीही अधूनमधून बॉल बघायचो, कधीकधी बाकल्या बघायचो वाकून, आणि चान्स घेतला नाही पण कधी खूप घाबरायचो. लहान होतो ना, काही वाढीव झालं तर म्हणून गप्प बसायचो, फक्त आणून बघून आनंद घ्यायचो आणि चिल व्हायचो. काही वर्ष उलटली आणि आकांक्षाचं लग्न झालं आणि मुलगाही मस्त शिकलेला होता, परदेशी होता, शिवाय आणत होता. तेच आकांक्षा आणि मावशीने हेरलं आणि त्याच्या घरी मावशी आणि आकांक्षा एकत्र शिफ्ट झाल्या होत्या. आणि मग आता रोजचे हे अनुभव मला पाहायचे होते. सुरुवात केली होती सगळं कळायचं, त्यात मी बिघडलो होतो आणि पुढेही बिघडलो होतो, वेगळेच नात लागले होते. असो, चला आता मी निरोप घेतो. ही स्टोरी कशी वाटली हे नक्की कळवा. धन्यवाद.